गणेश चतुर्थी म्हटलं की भाविकांची लगबग आणि दुकानातील गर्दी पाहायला मिळते. गणेश चतुर्थी निमित्त बाप्पांचं अनेक ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलंय. दुकानांवर गर्दीच गर्दी पाहायला मिळते. सर्व भाविकांनी बाप्पांचं जल्लोषात स्वागत केलंय. याच दरम्यान काही भागांना मात्र अतिवृष्टीचा तर काहींना दुष्काळाचा फटका बसलेला दिसून येतोय. लातूर जिल्ह्यामध्ये अल्पसा पाऊस झाल्यानं शेतकरी तसेच मध्यमवर्गीय कुटुंबाला दुष्काळाचा सामना करावा लागतोय. दुष्काळामुळे बाप्पाच्या मूर्ती खरेदीत प्रचंड प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली. घरात उत्सव प्रत्येक गोष्टी, हे करू ते करू काय करू असं कळत नाही, एवढं आनंद असतो घरात. गणपती बाप्पा म्हणजे माझ्यासाठी तरी खूप महत्वाचे. कशा पद्धतीनं म्हणजे बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तुम्ही बाप्पाला घरी घेऊन जाताय, काय आता किती दिवसाचा हा शेड्यूल आहे आणि काय कसं बघतात? इथे तरी 1.5 दिवसाचाच आहे, पण तो 1.5 दिवस म्हणजे असं खूप चांगले असं वाटतं की आत्ताच गणपती आणला आणि लगेच विसर्जन करतो असं वाटतं. आज गणपतीच्या दिवशी मी एवढंच म्हणणार आहे की सगळ्यांना सुखी ठेव, समाधानी ठेव, आणि हा जो आनंदाचा उत्सव आहे हा सगळ्यांनी भरभराटून आनंद घ्यावा. आणि आज गणपतीच्या शुभमुहूर्तावर खूप आनंद वाटतोय आणि सगळ्यांनाच त्याचा आनंद घेतो येऊ लागलाय. आज गणेश चतुर्थी आहे, त्या अनुषंगाने गणपती बाप्पाची मूर्ती भाविक आहे तुमच्याकडे, कसं रेस्पॉन्स आहे, काय सांगाल, कशा पद्धतीने? दरवर्षीपेक्षा तसं काही रेस्पॉन्स दिसत नाही, काही नाही, कस्टमर तेवढं काही विशेष येत नाही आहेत. स्टॉक आम्ही होईल असं वाटलं होतं, पण स्टॉक भरपूर आम्ही मांडलं होतं, पण त्या हिशोबानं काही कस्टमर आले नाहीत, काही नाही. दुष्काळ पडल्यामुळं तर हे असंच आहे, आणि तसं 3-4 रोज झालं असं आहे. आम्ही त्या ह्याच्यानं घेऊन येतो गणपती, ते काही जास्त पाहिजे तसं विक्री होत नाही.